नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय मल्हा डेअरी फार्म पनवेल यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. बघा, दोन त्यांच्याच दादाच्या दोन म्हशी आहेत, दुसऱ्या गाभण आहेत ना. ही खाली म्हैस आहे, एक खाली आणि एक गाभण आहे. ही खाली आहे, तर दूध आहे का हिला? 5 लिटर दूध आहे. दोन टायमाचं वासरू वगैरे नाही ना? वासरू वगैरे नाही. दोन टायमाचं हिला 5 लिटर चालवा थोडी. दोन टायमाचं हिला 5 लिटर दूध आहे. खाट्या मशीन सुद्धा बरेच रिक्वेस्ट असते मित्रांनो. आता जर चांगल्या वेळेनंतर दूध किती दिलं जाता? हिने आपल्याकडे 12 लिटर दूध दिलं. वेळेनंतर 12 लिटर दूध दिलेलं आहे. दमाने चालवा. 12 लिटर दूध दिलेलं आहे. आता खाली आहे. चांगलं जर थोडं ट्रीटमेंट केलं तर म्हैस लागवड होईल मित्रांनो. सडात वगैरे व्यवस्थित आहे. जरा जाफरा टाइप क्रॉस मधली आहे. गुजरातची का दादा ही? हा, गुजरातची, भुज जंगलची. गुजरातून आणलेली. बस इथंच बांधा दिला. बांधा गुजरातून आणलेली आहे मित्रांनो, भुजवरून. त्यांनी हरियाणाचे पण त्यांच्या काही म्हशी आहेत, त्यासुद्धा तुम्हाला दाखवणार आहे परत. त्यांचा मोबाईल नंबर ऍड्रेस पण लावतो व्हिडिओ मध्ये. हिची दादा, हिची काय योग्य किंमत? जवळ उभारा म्हशी जरा. हिची योग्य किंमत सांगा शेतकरी बंधूंसाठी. खाली आहे म्हणून. खाली आहे म्हणून हिची 50,000 रुपये. 50,000 रुपये किंमत सांगितलेली आहे मित्रांनो त्यांनी. दूध येते हातावर. उतरते दोन्ही टाइम? हो, हातावर येते. दोन्ही टाइम हातावर दूध काढून देते, काही प्रॉब्लेम नाहीये. दुसरी सुद्धा गाभण एक म्हैस आहे, तिची पण व्हिडिओ दाखवतो मित्रांनो तुम्हाला. ही गाभण आहे का? हा, ही गाभण आहे. ही गाभण आहे. किती महिन्याची गाभण आहे? 6.5 महिने झाले. साडेसहा महिन्याची गाभण आहे. ही पण भुजचीच आहे का? ही भुजचीच आहे. बन्नी म्हैस आहे. ही बन्नी जातीमध्ये येते. बन्नी मध्ये येते. मीडियम साईजची म्हैस आहे, मोठी नाही मित्रांनो जास्त. पण आपल्याकडे 14 लिटर दूध दिलं. 14 लिटर दूध दिलेलं आहे सांगताय ते. व्याज किती झाले तिचे? व्याज साधारणतः एक तुमचा अंदाज आहे? माझ्या अंदाजे 14 व्यात असेल. 14 व्यात आहे मित्रांनो. हे बघा, शिंगांचा पूर्ण पिळा पडलेला आहे. मीडियम साईजचीच म्हैस आहे, पण शरीराचा बांधा वगैरे चांगला आहे. पाठीमागे सडांची साईज वगैरे सुद्धा व्यवस्थित आहे, बघू शकता तुम्ही. चमडी वगैरे एकदम पातळ आहे म्हशीची सुद्धा. हिची हिला आपल्या एनी स्टोन गेनीच भरवलं असेल ना? हो, त्यांच्याकडे हरियाणाचा टोन घेते. हरियाणाचा टोन लावलाय. हा, हरियाणाचा टोन. जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या, गेली तर जाऊ द्या. हरियाणाचा टोन घेणेच भरवलेली मित्र. ते सुद्धा हिची काय किंमत सांगा? योग्य किंमत सांगा एकदम रास्त. हिची योग्य किंमत 60,000 रुपये. 60,000 रुपये किंमत करतात मित्रांनो ह्या मशीनची. ते गाभण आहे 6.5 महिन्याची. दूध आहे गेला आता काय? आता नाही, आपण 15 दिवस झाले हिला ड्राय केला. 6 महिन्यापर्यंत दूध काढला हिचं. आपण 15 दिवस झाले सोडलेले. 6 महिने म्हणजे तिचा पिरियड पण चांगला आहे. कुठल्या टोन्याने भरवलेलं ते पण तुम्हाला दाखवतो. टोंगा आहे, या टोंग्याने भरवली आपण. हा, हरियाणाचा टोंगा आहे मित्रांनो त्यांच्याकडे. त्यांनी भरवलेले बघू शकता. चांगला भूल आहे. बऱ्याच तरुणांमध्ये मित्रांनो जागृत झालेले. तुम्ही हे हरियाणाच मशी आणतात त्यांच्या? हरियाणाच्या मशी सुद्धा तुम्हाला दाखवतो मित्रांनो. हे बघू शकता, मशीचा तबेला आहे त्यांचा. हा, चांगल्या क्वालिटीच्या मशी आहेत. काही काही गुजरात आणि काही हरियाणाच्या मशी आहेत. हे बघू शकता, ही हरियाणाची म्हैस आहे. हे बघू शकता, हरियाणाची ही म्हैस आहे मित्रांनो. हरियाणाची मशी ओळखायला त्यासाठी तुम्हाला दाखवतो हरियाणाच्या मशीनची काय क्वालिटी असते, हरियाणाच्या मशी कशा असतात. त्या परपजने दाखवतो मित्रांनो तुम्हाला. छोटासा तो बिल आहे त्यांचा. मधी पण झाले असतं. ही बघा, ही पण एक हरियाणाची म्हैस आहे. 18-19 लिटर दूध पिळलेली आता ड्राय मध्ये त्यांच्याकडे. त्या पूर्ण ही साईज त्यांची हरियाणाची आहे. ती म्हैस बांधून इकडे येतात तुम्ही त्यांना बोलू. तुम्ही हरियाणावर मशी आणता सगळ्या? हो, जास्त करून हरियाणाच आणता. हरियाणा. हरियाणामध्ये किती किमती असतात साधारणतः मशीच्या? आपल्याकडच्या किमतीत आणि तिकडे किती फरक आहे? आपल्या इकडच्या किमतीमध्ये आणि तिकडच्या किमतीमध्ये फरक आहे, आणि मशीन मध्ये पण फरक आहे. तुम्हाला काय फरक वाटला? दुधामध्ये पण फरक आहे. किती दूध जास्त टाइम दूध, लॉंग टाइम दूध देते हरियाणाच्या मशीन? हो, लॉंग टाइम दूध देते, जास्त दूध देते. आणि माझावर पण पटकन येतं. काही काही लोकांच्या तक्रारी असतात की हरियाणाची म्हैस लवकर माझावर येत नाही. असं नाहीये, येते ना माझ्यावर. वेळेवर येते ना? वेळेवर येते माझ्यावर. माझ्यावर पण वेळेवर येतात. तुम्ही कुठून कुठून कोणत्या कोणत्या ठिकाणाहून आणल्या आतापर्यंत म्हशी? मी जिंद वरूनच आणल्या. 2 वेळा आणल्या त्या. जिंद वरूनच आणलेल्या त्यांनी मित्रांनो म्हशी. काही व्यापाऱ्याकडनं घेतलेल्या आहेत, काही शेतकऱ्याकडनं पण घेतलेल्या आहेत. व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याकडून ह्या पूर्ण म्हशी? ह्या पूर्ण हरियाणाचा लोट आहे ना? पूर्ण हरियाणाचा लोट आहे. ड्राय मध्ये आहेत मित्रांनो. आणि आपले दोन रेडे आहेत, ते पण द्यायचे ना? हा, दोन रेडे आहेत. ते पण तुम्हाला दाखवतो. दोन्ही पण 13-13 महिन्याचे आहेत. त्याला सोडवता का थोडासा? चालवा ना आतमध्ये, सोडा जरा याला. मला बरेच फोन आलते मित्रांनो, छोटा रेडा भेटेल का 1-1.5 वर्षाचा 2 वर्षाचा?
त्यांच्यासाठी चांगले आहेत मित्रांनो। हे बघू शकता हरणाच्या वासरांची एक साईज, हे बघा सगळेच हरणाचे वासर आहेत त्यांचे, पण यांचे एक शरीराचे ठेवण बघा, साईज बघा, एकदम मोठ्या साईजचे लांब शरीर असते। हे लगेच तुमच्या लक्षात येण्यासाठी हे बघा, ही एक रेडी आहे, हिची साईज बघा। यांचं वय पण जास्त नाही आपल्याकडं, आपल्या 15 महिन्याची आहे, 15 महिन्याची आहे ना, 15 महिन्यात बघा कसे तयार झालेले आहेत। हेच आपल्याला पर्पज आहे, तरुणांमध्ये जरा सुधारणा झाली पाहिजे, चांगलं ब्रीड जर तयार केलं, चांगल्या म्हशी तयार केल्या, 100 म्हशी सांभाळण्यापेक्षा कमी म्हशी सांभाळा, पण चांगलं ब्रीड जास्त दूध देणाऱ्या सांभाळा। हे बघू शकता, हे पण रेडी, यांची चमक बघा वेगळी चमक असते। सुटत नाही का? सोडतो। हे बघा याच्या टेस्टिकल वगैरे आत्ताच येतात, हे साईज बघू शकता तुम्ही, ह्याच्यावरच जास्त अवलंबून असतं काही पुढे चालून रेडा कसा होईल काय। चमडी सुद्धा एक बघू शकता, एकदम पातळ चमडीच आहे। तबेल्यामध्ये कसं वासरांमध्ये जास्त, ह्या दादांचे 2 रेडे पण द्यायचे आहेत मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही। हा 13 महिन्याचा आहे ना? हा 13 महिने, दोन्ही पण 13 महिन्याचे आहेत, 13 महिन्याचा आहे मित्रांनो। हरणाचे रेड्याची काय क्वालिटी असते तुमच्या लक्षात येईल, बघू शकता साईज वगैरे एकदम चांगली आहे त्याची, टेस्टिकल वगैरे। त्याची आई कुठे? त्याची आई इथे 3 नंबरला। ते किती दूध होतं याच्या आईचं? नंबरला याच्या आईचं 17 लिटर आपण काढलंय, याला सोडून, याला दूध सोडून 17 लिटर दूध। आणि असं नाही की आपण गरम दूध मोजतो, आपण काट्यावर दूध मोजतो, नाही काट्यावर दूध गरम नाही मोजत, फेस नाही मोजत मित्रांनो, ते काट्यावर दूध मोजतात। असं नाही की लगेच फेस दाखवला। कोणती याची आई? 3 नंबरची का? 2 नंबरची ही, ही बघू शकता, ही त्याची आई आहे, चांगली आहे साईज तुम्हाला। आता ड्राय मध्ये मित्रांनो, पण चांगली म्हशी आहे, चमडी एक लक्षात घेऊ शकता तुम्ही, हरियाणाच्या म्हशीची लगेच लक्ष देते मशीनची चमडी। हे बघा रेड्या, हरियाणाच्या वासरांची क्वालिटी चांगली क्वालिटी एकदम। हे बघा हा सुद्धा बघा, हात लावतोय कशी रेडी थांबली, एकदम शांत। हरियाणाच्या वासरांची ही क्वालिटी असते, हा प्युअर क्वालिटी हरियाणाची। अजून एक पलीकडचा मोठा एक द्यायचा ना? हा मोठा द्यायचा, त्याला एक सोडा थोडा, हा आहे ना आपला, हा सुद्धा एक द्यायचा आहे। याची बघू शकता पायांची साईज वगैरे, याची बघा हाईट, सुटत असलं तर ठीक आहे ना, त्याला फक्त हटवा बाजूला। एकाच लॉट मधले सगळे वासर येते, दुसऱ्या एकाच लॉट मध्ये सगळ्या म्हशी आल्या होत्या, त्यांचेच वासर आहेत मित्र, 6, 6, 5, 6 चांगले आहेत। तो सोडल सुटल का तो? ट्राय करतो, ट्राय करा, सुटला तर ठीक आहे, नाहीतर हा बघा एक त्यांनी घरासाठी तयार केला, हा पण एकदम सुद्धा हातला झाला सुद्धा। आपण बघा स्वभाव बघा हरियाणाच्या वासरांचा, हे स्वभाव असतो शांत स्वभाव, एकदम आपल्या रेड्यांसारखे गरम नाही, गुजरातच्या रेड्यासारखे शांत असतात, एकदम शांत आहे। हा नाही सुटणार ना तो? नाही सुटणार, त्याला हटवा इकडं, फक्त हटवा इकडं, ते दावे भरपूर दिवसापासून बांधलेत म्हणून सुटत नाही, काय हरकत नाही, नका परेशान करू, हटवा झालं इकडं, इकडं फिरवा झाला पूर्ण, हा बस बस बस। हा बघा आता व्यवस्थित दिसतोय, हाईट बघू शकता त्याचे तुम्ही, हा मोठा आहे, 1.5 वर्षाचा आहे ना, 15 महिन्याचा म्हणजे 13 महिन्याचा 13 महिन्याचा आहे। दोन्हींची किंमत किती बोलले दादा, योग्य किंमत सांगा? योग्य किंमत 70,000 बोलले, दोघींची योग्य किंमत 70,000 रुपये मित्रांनो। आणि कुणाला मागायला काय लगेच कळत नाही, पण ह्यांना दूध वगैरे पाजायला लागतं चांगलं, चांगले सांभाळलेलं आहे, पुढे चालून चांगला मोठा रेड आहे, स्वभाव शांत आहे, हरियाणाचे स्वभाव शांतच असतात, काहीच टेन्शन नाही, कुठेही हात लावा बिंदास काही फरक नाही। हे बघू शकता तुम्ही, ते हात लावून वगैरे।